श्री स्वामी समर्थ, नागपंचमी कधी आहे? नागपंचमीला काय करावे व काय करू नये? नागपंचमी कधी आहे? नागपंचमी दिवशी भावाचा उपवास केला जातो. भावाचा उपवास कधी करावा? ज्यांना भाव नाही त्यांनी उपवास कसा करावा? उपवासाला काय खावे, काय खाऊ नये? या दिवशी काय करावे, काय करू नये? याविषयी माहिती आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत. यंदा 2024 नागपंचमी 9 ऑगस्टला शुक्रवारी येत आहे. श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमी असतो. श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले आणि तो दिवस होता नागपंचमीचा. नागपंचमीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व वेगळे आहे. या दिवशी अनंत म्हणजे शेष, वासुकी, धृतराष्ट्र, पद्मनाग, शंखपाल, कालिया, कंबल, तक्ष अशा 8 नागांची पूजा केली जाते. महादेवांच्या प्रतीकापैकी एक महत्त्वाचे प्रतीक म्हणजे नाग. तसेच श्रावण महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णांची उपासना केली जाते. श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे. या महिन्यामध्ये त्यांची उपासना करण्याला अतिशय महत्त्व आहे. हा संपूर्ण महिना महादेवांना समर्पित असतो. श्रावण महिना हा निसर्गाशी संबंधित आहे, कारण या महिन्यात निसर्ग हा हिरव्या रंगाने सजलेला असतो. नागपंचमी दिवशी नागांची पूजा केली जाते, त्यामुळे नागांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतात, मोक्षप्राप्ती होते, आपले काही कामांमध्ये अडचणी येत असतील तर त्या दूर होतात. आपल्या गरुड पुराणानुसार नागपंचमीला केलेल्या पूजेमुळे कालसर्पदोष, राहुदोष, केतुदोष यापासून मुक्ती मिळते. ज्या व्यक्तींना राहू, केतू किंवा कालसर्पदोष असतील त्यांनी नागांची पूजा अवश्य करावी. भगवान शिवशंकर हे आपल्या गळ्यात वासुकी नाग धारण करतात, त्यामुळे आपण नागपूजा केली तर भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्या दिवशी नागाला दुधाने अभिषेक घालावा हे अत्यंत पवित्र मानले जाते. भावाचा उपवास कधी केला जातो तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी केला जातो. हा उपवास आदल्या दिवशी करणे महत्त्वाचे आहे. नागपंचमी येत आहे 9 ऑगस्टला, तर तुम्हाला हा उपवास करायचा आहे 8 ऑगस्टला आणि हा उपवास सोडायचा आहे 9 ऑगस्टला म्हणजे दुसऱ्या दिवशी. सर्वांनी उपवासाचे पदार्थ खायचेत, पण या दिवशी वरी म्हणजे भगर खायची नाही, तसेच तळलेले पदार्थ खायचे नाहीत, गरम पदार्थ खायचे नाहीत, पदार्थ थंड झाल्यानंतर खायचे आहेत. या दिवशी सेंधामिठाचा वापर करायचा आहे. उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी शेंगदाण्याचे तेल किंवा तूप तुम्ही वापरू शकता. हा उपवास दुसऱ्या दिवशी उकडून बनवलेल्या पदार्थांपासून उपवास सोडावा. नागपंचमी दिवशी म्हणजे 9 ऑगस्टला नाग व नागांचे चित्र काढून किंवा मातीचे नाग बनवून त्यांची पूजा केली जाते. दुधाचा लहायांचा नैवेद्य दाखवला जातो. दुर्वा फुले अर्पण केली जातात. नागपंचमी दिवशी शेतीची कामे करू नयेत, नांगरू नये, झाडे तोडू नयेत. धार्मिक शास्त्रानुसार या दिवशी झाडे तोडल्यामुळे नागांना दुखापत होत असते, कारण काही नाग झाडांमध्ये बसलेले असतात. नागपंचमी दिवशी सुई धागा वापरणे अशुभ मानले जाते. लोखंडी भांड्यामध्ये अन्न शिजवू नका व खाऊही नका. या दिवशी काही कापू नये, तळू नये. अशा प्रकारे तुम्ही नागपंचमी साजरी करू शकता. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.